आज षष्टीला एकादशी आहे, अर्थातच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. लाखो वारकऱ्यांच्या गर्दीनं त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली आहे. पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते 4:15 विधिवत पूजा संपन्न झाली. आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवाती झालेली आहेत आणि आपण बघत आहोत त्र्यंबक नगरी ही अक्षरशः दुमदुमून गेलेली आहेत. तानमृदुंगाचा गजर हा सुरू आहे, हरनामाचा जयघोष हा केला जातोय आणि आपण जर बघितलं तर लाखो वारकरी हे त्र्यंबकमध्ये येऊन पोचलेले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून जवळपास 400 अधिक दिंड्या इथे येऊन पोचलेल्या आहेत. यासोबतच आपण जर बघितलं तर माझ्या मागे हे निवृत्तीनाथाचं मंदिर आहेत आणि त्या मंदिराबाहेर जवळपास 2 किलोमीटरपर्यंत दर्शनरांग ही जाऊन पोचलेली आहेत. निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी 2 ते 3 तासांचा अवधी हा लागतोय. त्र्यंबकमधील रस्ते जे आहेत ते दिसेनासे झालेले आहेत. ठिकठिकाणी प्रसादाचे स्टॉल असेल, तुळशी माळा असतील, यांचे स्टॉल जे आहेत ते नजरेस पडत आहेत आणि अगदी सकाळपर्यंत म्हणजे अजूनसुद्धा दिंड ज्या आहेत त्या राज्यभरातून इथे येऊन पोचत आहेत. महिला ज्या आहेत त्या डोक्यावरती तुळशी वृंदावन हे त्यांनी घेतलेलं आहेत, गळ्यात तुळशीच्या माळा ह्या घातलेल्या आहेत आणि भजनं ही गायली जात आहेत. किती दिवस लागले? काल झालंय. किती दिवस राहिले? कधी निघाले? 8 दिवस लागले. 8 दिवस आले तरी चेहऱ्यावरती कुठे थकवा जाणवत नाही. नाही, माऊलीची कृपा आहे, नाथांची, निवृत्तीनाथांची कृपा आहे. कोणी 7 दिवस झालेत, कोणी 8 दिवस झाले इथे निघालेले आहेत आणि इथे हे वारकरी येऊन पोहोचत आहेत. नाथांचा दर्शन कधी होईल याचीच आस ही त्यांना लागलेली आहेत आणि दिवसभर अशाच प्रकारे रेलचेल जे आहेत ती दिसून येणार आहेत. प्रशासनात असेल यासोबतच मंदिर संस्थांकडून देखील सर्व तयारी सर्व नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. कॅमेरॉन किरण कट्टरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.